आमदार रवी राणा यांनी दर्यापूरमध्ये त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे बुंदिले यांना जी आहे ती उमेदवारी दिलेली आहे आणि आज बुंदिले आमदार रवी राणा यांच्यासह नामांकन अर्ज जो आहे तो दर्यापूरमध्ये दाखल करतात. त्यामुळे अडसूळ विरुद्ध राणा हा पुन्हा वाद जो आहे तो पेटलेला आहे. आपल्यासोबत त्याच विषयी बोलण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ आहेत. राणा विरुद्ध अडसूळ हा वाद जो आहे तो जुना आहे. आता उमेदवारीच्या नावानं तो वाद पुढे येतोय. तुम्ही रवी राणांना नेमका काय इशारा देणार आहे? त्यांनी तुमच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. आज जो उमेदवार त्यांनी दिला आहे, खऱ्या अर्थानं ही महायुती हे पाप आहे. महायुतीचा उमेदवार असताना देखील आपला उमेदवार देणं हे मोठं पाप त्यांनी केलेलं आहे. आणि जर अशा पद्धतीचं पाप जर ते करत असतील तर नक्कीच महायुतीतून ते बाहेर फेकले जातील. आणि जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात सुद्धा बंडेऱ्यामध्ये आम्ही उमेदवार देऊ महायुती म्हणून, किंबहुना कोणाला पाठिंबा देऊ. रवी राणांनी जर उमेदवार त्यांचा मागे घेतला नाही तर तुम्ही बडनेरामध्ये रवी राणांच्या विरोधात प्रचार करणार आहात का? नक्कीच, जर त्यांनी माझ्या विरोधामध्ये उमेदवार दिला, कारण हा उमेदवार अभिजित अडसूळच्या विरोधात नाही, महायुतीच्या विरोधात आहे. आणि त्यामुळे महायुतीच्या विरोधात काम करणार असेल तर ते महायुतीचे घटकच राहणार नाही. आणि महायुतीचे घटक नसतील तर आम्ही त्या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही एक निर्णय घेऊ आणि नक्कीच एकतर उमेदवार उभा करू किंबहुना त्या ठिकाणी कुठल्या तरी पक्षाला पाठिंबा देऊ. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, देवेंद्र फडणवीसांसोबत तुमची नेमकी काय चर्चा झाली आणि देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना नेमके काय आदेश दिलेले आहेत? देवेंद्रजींबरोबर जेव्हा बैठक झाली त्या दिवशी काल माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष खासदार डॉक्टर बोंडे ग्रामीण विभागाचे त्यांना स्पष्ट निर्देश दिले की पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीने आपल्याला महायुतीचे उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांचं काम करायचं आहे. आणि जर कोणी त्या ठिकाणी अपक्षाचं किंवा दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराचं काम करत असेल तर लगेच त्याच्यावर चापात्रीने कारवाई झाली पाहिजे, कारवाई करायची आणि कुठल्याही प्रकारे महायुतीची जागा आपल्याला निवडून आणायची. नक्कीच, आता जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना अभिजित अडसूळ यांचं काम करण्याचे निर्देश दिले असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती अभिजित अडसूळ यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा राणा विरुद्ध अडसूळ हा वाद जिल्ह्यात पेटत राहण्याची शक्यता आहे. प्रिजनली सागर ताडेस्वामी आणि अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, दर्यापूर, अमरावती.